आयुष्यातल्या बुजगावण्यासंग माझं लगीन लाव, मी असं खाणं आणतो. काय बोलतय काय बोलतय, कुदाला वाटेल मशानातल्या हडळी संगतच लगीन लावती याच. पर मी म्हणतो राधाच का? नीट ऐका, राधी फक्त चांगली पोरगीच नाही हाय, तर ती तुमच्या त्या गुणधळ्या धाकट्या भावाला न त्याच्या त्या पाळलेल्या कुत्र्यांना बी पुरून उरणारी हाय. तवा ठरलं बाबन्या, तू राधीला मागणी घालायच्या तयारीला लाग, आणि तुझी येळ सुरू होत आहे. ए फादर, मला सांगा राधाच क्यों? तो ये बहुत बड़ी लंबी कहानी है. असो आपण मग तिच्या आठवतच सांगा, नाही काय आपल्याकडे टाइम लय कमी असतय. तो दाजीबा सावकार, त्यो सावकार लय बारा गुंड्याचा बच्चन, त्याने एक मोठा डाव खेळला. कोणता तात्या? आज इकडे कशी काय पायधूळ झाडली? धूळ पाहिली मायंदळ आपल्या गावात, आणि आमच्या पायथन असणी धुळीपेक्षा काळी माती जास्त लाडाची. त्याच काय सावकार, आमचं म्हणणं तुम्ही काही मनावरती घेत नाही. म्हणजे आता आम्ही गरीब माणसं, तुमची भाषा आम्हाला कशी समजावी? अच्छा असं बी असतंय वय. नाही नाही दाजी, काय अहो तुमच्यावर जबाबदाऱ्या केवढ्या मोठ्या आहेत. जमीन जुमला आहे, उदार घाणवटीचे व्यवहार करणं म्हणजे काय खायची पेंड आहे काय? आणि त्यात घरामध्ये तरणीताठी पोर, उद्या तिचं लगीन झाल्यावर या समध्या जबाबदाऱ्या तुम्ही कशा निभावणार? तेव्हा म्या काय म्हणतो, त्या ववाल पल्याचा तो 25 एकराचा पट्टा आहे ना व, तो करून टाका आमच्या नावावरती आणि वा जबाबदारीतून मुक्त. कस काही रे? तसा आमचा भी विचार नेहमी एकच असतोय, पण सोन्याचं अंड देणारी कोंबडी चण्या फुटाण्याच्या भावात देणं कसं परवडायचं? म्हणजे आपला यावर होणार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? छे छे, असं म्हणायची आमची काय भिशा. पण एक ध्यानात ठेवा, ज्या नदीचं पाणी तुम्ही पिता तेच पाणी पिऊन आम्ही बी वाढलो. तवा वा दाजी, आम्हाला तुमचं म्हणणं एकदम मान्य, पण त्याचं काय दाजी, रोज नदीवरती आंघोळ करायला जाणाऱ्या माणसानं मगरीशी वैर धरू नये असं आम्हाला वाटत. काय तुमचा विचार अगदी एकच आहे? तवा येतो आम्ही. अहो देवाचा दावा करण्यापरीस त्याचं म्हणणं येऊन टाका जमीन. अहो माणसाचं काय, आज आहे उद्या नाही. जाऊन सांग जा तुझ्या त्या पाटलाला, या असल्या धमक्याच नाही भेट नाही म्या. या यो शेवटचा प्रसाद. अहो आधीच रावगण तुमच्या पत्रिकेला देव इतका खुश व्हायचा कि राम बोलो बाई राम बोलो. दाजी देत आहे ना व ओढ्या पल्ल्याकडच्या जमिनीचे कागूद. नाही देणार सुंब जळाला, पण पीळ काही सुटत नाही दाजी. आणि तो सुटणार पण नाही. कुठं आहेत ते कागूद? लपून ठेवलेत मी ते कागूद, कुणालाच सापडणार नाहीत. तूच म्हणालास ना सुंब जळाला तरी पीळ सुटत नाही. एक कोड बेडकाच्या बायकूच पटराव म्हणत्यात मला, ही असली कोडी बिगरीत असल्यापासून सोडतोय मी.
मकर कर प्रयत्न कर राजी मन सरल करा अरे काय करतोयस राजी आता फक्त वस्त्र हाललंय जर तात्याचं म्हणणं ऐकलं नाही तर यानंतर वस्त्रामागचे हात बी हालेल लक्षात ठेवा आईला तात्या तुम्ही तर परपीसच काढली की दादीची हा मला तर वाटलं तुम्ही एवढे डिंगचंग स्कॉलर असाल म्हणून मला बी कुठं माहित होत पण तो दाजी सावकार पण ते बेन भलतच बेरकी निघालं ना शेवटपर्यंत थांग पत्ता लागू दिला नाही त्यानं घुबडाच्या बायकीवर बेडकाचा डोळा पहिल्या इश्काचा झाला चोळा मोळा बाबा बोलू नका तरास होतोय तुम्हाला थांबा मी औषध घेऊन येते तुमच्यासाठी जाऊ नको आताच सांगितलं पाहिजे महत्वाचं आहे ते ओढ्या पलीकडची जमीन पोपटराव कोड नाही सांगणार नाही सांगणार काळा कुट्ट गले लठ्ठ निगरगट्ट मी निघालो वराती मागच्या गाढवावरून मोर सांगा सांगा मोर इथं कसा आलास पोपट बनत्यात मला हट्टीपणा सोडा अरे मरणाच्या उंबरठ्यावर उभे आहात तुम्ही सांगून टाका कुठ फेडशील हे बाप पुण्य कुणी बघितलंय दाजी तुम्ही तर आता मरणार तुमच्या माग राधाच कसं काय होणार हो बोला म्हणतो ना बोला तुम्ही मरायला टेकलात तुम्ही माझा येळ फुकट टाका घालू सांगा लवकर मला सांगा म्हणतो ना सांगा बाबा औषध घेताय ना बाबा 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 उठा ना बाबा 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 तवा ती जमीन आपल्याला मिळायलाच पाहिजे बच्चन अरे त्या जमिनीला सोन्याचं मोल आहे रे आणि त्या जमिनीच्या कागदासाठीच ती राधी या घरात यायला पाहिजे समजलं आईला फादर राधा म्हणजे न वटवलेली गुंडी साहेब म्हणा की आता असली खामची किंमत वापरतो ना का बघाच तुम्ही या दिल भर मेरे हो कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे मैं आग दिल में लगा दूंगा जो के पल में पिघल जाओगे ये प्यार हमें किस मोड़ पे ले आया के दिल करे हाय हाय कोई ये बताए क्या होगा
प्यार हमें किस मोड़ पे ले।